नमस्कार, मी यामिनी दळवी. पुढारी न्यूजच्या या ओपन फोरम कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. एकीकडे देशामधल्या सगळ्यांची दिवाळी गोड होती आहे, तर दुसरीकडे साखर उत्पादित करणारा म्हणजे ऊस उत्पादन करणारा जो शेतकरी आहे त्यांची दिवाळी मात्र कडू होताना दिसती आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये ऊसाच्या FRP चा आणि दुसऱ्या हप्त्याचा मुद्दा गाजलेला दिसतोय. कोल्हापूरमध्ये तर हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होताना दिसतंय. गेल्या महिन्यामध्ये आक्रोश पदयात्रेच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी अनेक कारखान्यांच्या समोर जाऊन आंदोलन केलं. त्यानंतर साखर कारखान्यांना वारंवार अल्टिमेटम देऊन सुद्धा या आंदोलनाची दखल अजूनही फारशी घेतली गेलेली दिसली नाही. आज ऊस उत्पादकांच्या याच प्रश्नावरती बातचीत करण्यासाठी ओपन फोरममध्ये सहभागी होत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सुरुवात करूया तुळशीदास भोईटे सर यांच्यापासून. शेट्टीजी, खरं तर दिवाळीचे दिवस, मात्र संपूर्ण दिवाळी तुमची आणि शेतकऱ्यांची ही मोकळ्या मैदानात गेलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील किती जणांना माहीत असेल मला माहीत नाही, कोल्हापूर सांगली पट्टा जो तुमची आमची दिवाळी गोड करतो. दिवाळीच कशाला, रोजचा दिवसच. सकाळी साखरेचा चमचा जर कपात नसेल चहाच्या किंवा कॉफीच्या तर कसं गोड लागणार. आणि आपली दिवाळी गोड करणारे हे शेतकरी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली उघड्या आभाळाखाली लढतायत, आजही लढतायत. असं का होतं आहे राजू शेट्टीजी, ही पाळी का आली? म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी म्हणजे कोणीतरी सदन, त्यांना कसली पैशाची कमी हो? फक्त ऊस दिला कारखान्याला की पैसाच पैसा, असा एक समज जो प्रत्यक्षात गैरसमज आहे तो वारंवार उर्वरित महाराष्ट्रात करून दिला जातो. ऊस उत्पादक शेतकऱ्याचे कष्ट, त्याला त्यासाठी किती काबाड कष्ट करावे लागतात, किती धोका पत्करावा लागतो, पाण्यासाठी कसं झगडावं लागतं, ते सारं काही एकीकडे तुम्हाला मांडायचं. आणि त्याचबरोबर साखर सम्राट, मग ते सहकारातील असतील किंवा खाजगीतील, त्यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जे शोषण चालतं त्यावरही आज तुम्ही बोलायचं. आणि का दिवाळीसुद्धा उघड्या आभाळाखाली गेली ते तुम्ही मांडायचं आहे राजूजी. नमस्कार. खरं तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील साखर उद्योग हा राजकारण्यांच्या हातातला एक उद्योग आहे आणि या उद्योगातून राजकारणासाठी म्हणून बराच पैसा काढून घेतला जातो. किंबहुना जरी उत्तर भारतामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांचे साखर कारखाने असले तरीसुद्धा त्या कॉर्पोरेट कंपन्यासुद्धा तिथल्या प्रमुख राजकीय पक्षांना पैसा पुरवत असतात. त्यामुळं कुठलंही सरकार, मग ते कुठल्याही आघाडीचं असो किंवा पक्षाचं असो, ते साखर कारखानदारांना नेहमी सांभाळून घेतं. आणि मग सरकार आपल्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर हे साखर कारखानदार मोकाटपणे शेतकऱ्यांना लुटत असतात आणि म्हणून हा संघर्ष आम्हाला वारंवार करावा लागतो. खरं तर सहकारी साखर कारखानदारीचा साधा सरळ आणि सोपा अर्थ आहे की साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे आहेत, कारण शेतकरी त्याचे सभासद आहेत. म्हणजे मग शेतकऱ्यांनी आपल्याच कारखान्यामध्ये ऊसाचं गाळप करायचं आणि त्या ऊसापासून मग साखर तयार करायची, स्पिरिट, इथेनॉल, अल्कोहोल, दारू किंवा बगॅसपासून वीज निर्मिती, असे सगळे वेगवेगळे उपपदार्थ तयार करायचे, ते विकायचे आणि जो काही सरकारचा कर असेल तो कर भरायचा, बँकेचे व्याज आणि हप्ते भरायचे आणि जे पैसे शिल्लक राहतात ते पैसे ऊसाचा दर म्हणून घ्यायचा. ही मूळ संकल्पना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या काळापासून चालत आलेली होती. परंतु नंतर दुसऱ्या तिसऱ्या पिढीच्या ताब्यामध्ये ज्यावेळी हे हा सहकार गेला त्यावेळी ही सहकारी साखर कारखानदारी म्हणजे एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे त्यांच्या लक्षात आलं आणि हळूहळू हे लोक अंड खाण्याच्या ऐवजी कोंबडीच खाऊन टाकायला लागले, फार बर्बाद करून टाकले. आणि या सहकारी साखर कारखानदाराचा जो मुख्य खांब आहे तो ऊस उत्पादक शेतकरी, त्याच्याकडं दुर्लक्ष व्हायला लागलं. एक काळ असा होता 1980 मध्ये जेव्हा उलटचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं
त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकमेव खाजगी कारखाना कोल्हापुरामध्ये होता, कोल्हापूर शुगर मिल नावाचा। पण त्यावेळचे सहकार मंत्री स्वर्गीय एन डी पाटील साहेब यांना ते सहन झालं नाही, त्यांनी तोही कारखाना सहकारी केला आणि 100% महाराष्ट्रामध्ये त्यांच्या काळामध्ये सहकारी साखर कारखाने झाले। परंतु आज परिस्थिती अशी आहे, 202 कारखाने सध्या महाराष्ट्रामध्ये चालू स्थितीतले आहेत, त्यातले 101 कारखाने हे खाजगी आहेत, 99 कारखाने सहकारी आहेत। पण त्या 99 कारखान्यामध्ये सुद्धा जवळजवळ 17 ते 18 कारखाने हे सहकारी आहेत, पण दीर्घ मुदतीच्या मुदतीनं चालवायला दिलेले आहेत आणि चालवत आहेत कॉर्पोरेट कंपन्या। त्याच्यानंतर जे राहिलेले कारखाने आहेत त्या ते 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुदतीनं चालवायला दिलेले आहेत आणि उरलेले जे कारखाने आहेत त्यातले 10 ते 15 कारखाने हे केवळ सहकारी साखर कारखाने म्हणता येईल, कारण अधूनमधून त्याच्यामध्ये संचालक मंडळामध्ये बदल होतो, कारण निवडणुकीमध्ये सत्तापालट होते। राहिलेले कारखाने हे सहकारी जरी असले तरी एका व्यक्तीच्या एका कुटुंबाच्या ताब्यामध्ये असलेले ते कारखाने आहेत, म्हणजे त्या आजोबा संस्थापक, मुलगा चेअरमन आणि आत्ता नातू त्या कारखान्याचा चेअरमन आहे आणि मग बाकी चाललेलं आहे। म्हणजे हे सुद्धा खऱ्या अर्थानं खाजगीकरणाकडंच च्या दिशेने निघालेली हे सगळे सहकारी साखर कारखाने, ही सगळी स्थिती आजच्या या सगळ्या साखर उद्योगाची आहे। आता खाजगी कारखान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोल्हापूर सांगली हा परिसर हा चांगल्या ऊसाचा आणि सक्षम कारखान्यांचा हा बेल्ट आहे। यामध्ये शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये अगदी सांगली जिल्ह्याच्या शेजारी असणारा उगार शुगर वर्क्स नावाचा एक खाजगी कारखाना आहे, तोही अनेक वर्षापासून खाजगी आहे। त्या कारखान्याला गेल्या वर्षी 143 कोटी रुपये एवढा नफा झालेला आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत केवळ 2800 रुपये। आमच्या मागणीप्रमाणे अजून जर का 400 रुपये त्यांनी अजून दिले असते तर त्यांचा नफा हा जवळपास 70 कोटीवर गेला असता, म्हणजे त्यांच्या नफ्यावर फारसा परिणाम झाला नसता। 36 कोटी रुपये त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे पण शेतकऱ्यांना देण्याची त्यांची तयारी नाही। दालमिया शुगर नावाचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा एक कारखाना आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये कारखाना आहे। या कारखान्यांना गेल्या वर्षामध्ये 250 कोटी रुपयाचा फायदा झालेला आहे आणि त्यांच्याकडून आम्ही 200 रुपये मागतोय आणि ते 400 मागतोय, म्हणजे केवळ 60 कोटी रुपये आम्हाला 400 रुपये द्यायला लागणार आहे, पण तरीही ते द्यायची तयारी नाहीत। रेणुका शुगर नावाचा एक कारखाना इथं आहे, त्या कारखान्याच्या चेअरमनचा व महिन्याचा पगार 48 लाख आहे, त्याच्या CEOचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा महिन्याचा पगार 40 लाख रुपये आहे। या दोघांच्या वर्षाच्या पगाराची बेरीज केली तर त्यातून आमच्या ऊस उत्पादकांना किमान टनाला 130 रुपये मिळाले असते। अशा प्रकारची उधळपट्टी हे लोक करतायत, प्रचंड नफा कमवत आहेत पण शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाहीत। सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीचा हिशोब आम्ही पूर्ण केलेला आहे, तो त्याचा ऑडिट झालेला आहे, आमच्या सभासदांनी त्या हिशोबाला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही अशी भूमिका घेतलेली आहे। पण वस्तुस्थिती काय आहे, हा हिशेब 31 मार्च 2023चा आहे आणि 31 मार्च 2023ला केवळ 30% साखर विकलेली होती, 70% साखर शिल्लक होती आणि मग हिशेब तरी पूर्ण करायचा आहे, म्हणून या शिल्लक साखरेचं मूल्यांकन त्यांनी 3,500 ते 3,300 रुपये क्विंटल केलं आणि एप्रिलनंतर जे साखरेचे भाव वाढले त्यावेळी ज्या साखरेचं मूल्यांकन 3,500 किंवा 3,300 केलेलं आहे ती साखर 3,600, 3,700, 3,800, 3,800 रुपये क्विंटल या दरानं विकली गेली आणि त्यामुळं क्विंटल पाठीमागे जवळजवळ 450 ते 500 रुपये ज्यादा पैसे कारखान्यांच्याकडं आले। आम्ही मागणी एवढीच केली की तुमच्या ताळेबंदाला धक्का लागू नका, तुमच्या हिशेबाला धक्का लागू नका, पण तुम्ही ज्या साखरेला
साडेबत्तीस रुपये किंमत येईल असं गृहित धरून हिशेब केलेला होता. त्या साखरेला ज्यादा पैसे आलेले आहेत ते पैसे तणाला 400 रुपये या हिशेबाप्रमाणे शेतकऱ्याला द्या. बरं ते आम्ही अचानक हिशेब काढलेला नाही, पहिल्यांदा मी राज्य सरकारकडं वारंवार 7-8 महिने हेलपाटी घातले. साखर विकून कारखान्यांच्याकडं ज्यादा पैसे आलेले आहेत, तो हिशेब घेणं गरजेचं आहे. कारण एफ आर पी दिल्यानंतर जर कारखान्याकडं पैसे शिल्लक राहिले तर त्या पैशाचं काय करायचं याचंसुद्धा मार्गदर्शक सूत्र रंगराजन समितीनं दिलेलं आहे आणि त्या समितीच्या शिफारसी भारत सरकारनं स्वीकारलेल्या आहेत. राज्य सरकारनं त्याला अनुसरून एक कायदा केलेला आहे आणि त्या कायद्यानुसार हा हिशोब खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याकडे मागण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि त्या अधिकाराला अनुसरून हा हिशोब घ्या आणि आमचे पैसे आम्हाला द्या अशी मागणी केली सरकारनं. कायम कळत नाही, मात्र राजू शेट्टी थोडं थांबवतो. एक कळत नाहीये, तुम्ही हे सर्व तळमळीनं मांडता आणि तुमच्या बाबतीतलं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे राजू शेट्टी हे फक्त आक्रमकतेसाठी नाही तर त्यांच्यासाठी अ हा अभ्यासासाठी सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही ते मगाशी दालबियाचं उदाहरण दिलं, त्यांची बॅलन्स शीट तुम्ही अभ्यासलेली आहे, त्यातले आकडे मांडता, सीओंचे पगार जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, चेअरमनना जे फायदे मिळतात ते तुम्ही मांडता, हे सर्व एकीकडे. आत्ताच तुम्ही सांगितलं की राज्यातल्या सरकारला म्हणजे राज्य सरकारला प्रत्येक साखर कारखान्याचा ताळेबंद तपासण्याचा अधिकार आहे. मग असं का होतं हो, हे असं का होतं की नाव घेतात शेतकऱ्यांचं, हे आमचे पोशिंदे, हे आमचे अन्नदाते. निवडणुकीच्या प्रचारातली ती भाषा सत्तेच्या खुर्चीवर बसताच का विसरली जाते राजू शेट्टीजी? का असं घडतं? साखर सम्राट हेच राज्यात मंत्री दिसतात, अनेकदा तेच सहकार मंत्री असतात, अनेकदा तेच अर्थमंत्री असतात, तरीसुद्धा धोरणं ऊस उत्पादक शेतकरी केंद्रित असण्याच्या ऐवजी बुडणारी कर्ज हमी देणारी साखर सम्राट केंद्रित का असतात राजू शेट्टी? स्पष्ट शब्दात आज बोललं पाहिजे तुम्हाला. याचं कारण असं आहे, मगाशीच मी सांगितलं की या साखर उद्योगातला पैसा सगळ्या राजकीय पक्षांना दिसतो, सगळ्या राजकारण्यांना दिसतो आणि त्यामुळं त्यांना उद्योग सुधारण्यात इंटरेस्ट नाही, त्यांना शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यामध्ये रस नाही. त्यांना जेवढा काढता येईल तेवढा पैसा या उद्योगातून काढायचा आहे आणि म्हणून याच्यामध्ये कुणी म्हणजे काही बदल करायला तयार होत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, राज्याचं सोडून द्या, सांगली आणि कोल्हापूर हा एकूणच साखरपट्टा आहे आणि इथले साखर कारखानेसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. गेल्या वर्षी या दोन जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मिळून हा कोल्हापूर विभागातला 37 कारखान्यांनी 3 कोटी टन ऊसाचं गाळप केलं आणि आम्ही जो मागतो आहे तो 400 रुपयाचा हिशेब मागित धरला तर 1200 कोटी रुपये होतात. 1200 कोटी रुपये केवळ 37 कुटुंबामध्ये आज गुंतून पडलेले आहेत. कारण मगाशी मी सांगितलं की एक कारखाना म्हणजे एका कुटुंबाच्या मालकीच चाललेली आहे, खाजगी असो की सहकारी असो. तेव्हा हे 15 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना मिळाले पाहिजेत. म्हणून ज्यावेळी आम्ही संघर्ष करतो आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की बारीक सारीक प्रश्नावर सुद्धा विरोधी पक्ष सरकारवर तुटून पडतो, पण इथं गंमत अशी आहे की काँग्रेस, भाजपा, शिंदे गट शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी हे सारे पक्ष जरी सर्वसाधारण राजकारणामध्ये एकमेकाच्या उरावर बसत असले, एकमेकाच्या विरोधात भांडत असले, अगदी कमरेखालचे वार करत असले, तरी शेतकऱ्यांना पैसे न देण्याच्या बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे, सगळे एक झालेले आहे. सरकार त्यांना कुणी काही विचारत नाही, विरोधी पक्ष त्यांना जाब विचारत नाही कारण तेही त्याच्यामध्ये आहेत. आणि ऊस उत्पादक शेतकरी विरुद्ध हे कारखानदार असा संघर्ष आहे, एकाकीपणानं संघर्ष आहे. परंतु गावच्या गावं एक झालेले आहेत, गावसभा होत आहेत आणि गावसभेत ठरलं जातं आहे की जोपर्यंत ऊसाच्या दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत या गावातून ऊसाची वाहतूक करायची नाही, या गावामध्ये कुणी ऊसाची तोड करायची नाही. म्हणजे जसं हे कारखानदार सर्वपक्षीय एक झालेले आहेत तसंच शेतकऱ्यांनासुद्धा यांचा स्वार्थीपणा, यांचा लोभीपणा कळालेला आहे.
त्यामुळे शेतकरी सुद्धा आता एक झालेले शेतकरी एक झालेले आहेत. मात्र आता एक मुद्दा महत्त्वाचा, तुम्ही मगासपासून जे कळकळीने मांडताय 200 कारखान्यांचा हिशेब तुम्ही मांडलात, महाराष्ट्रासाठी धक्कादायक. उगाचच कसली घमेंड करतोय आपण, मला घमेंड हा शब्द वापरावा लागतोय, की आम्ही म्हणजे आमची भूमी महाराष्ट्र म्हणजे सहकाराची भूमी. इथं साखर कारखान्याची चळवळ कशी आहे, सहकारी कशी आहे, आपल्या स्वतःच्या साखर कारखान्याला शेतकरी ऊस पुरवतात. माझ्यासारख्या शहरी मुंबईकराचा, जन्मानं कर्मानं मुंबईकर असणाऱ्याचा आतापर्यंत समज तोच होता. तुम्ही सांगताय अवघे 12 कारखाने, 200 पैकी 12 कारखाने जर खऱ्या अर्थानं सहकारी तत्वावरचे, ज्याला खऱ्या अर्थानं शुद्ध सहकार म्हणता येतील तसे असतील, त्यातले जवळजवळ 82 कारखाने तुम्ही म्हणताय, कारण 112 कारखाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कॉर्पोरेटकडून नियंत्रित केलेले, चालवायला देणारे असतील. उरलेले कारखाने सहकारातील घराणेशाहीमुळे, म्हणजे पंजोबा, आजोबा, वडील आणि नातू असे, आता कदाचित पंतू पण आले असतील, असे जर चालत असतील तर कसलं सहकार वा. यात तुम्हाला आज जाहीर करावा लागेल, राजू शेट्टी महाराष्ट्रासमोर मांडावं लागेल, त्यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टरकावावे लागतील. त्या नेत्यांची नावं घ्या ज्यांनी सहकारी साखर कारखाने स्वतःच्या कुटुंबाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या किंवा एखाद्या पब्लिक कंपनीच्या, पब्लिक लिमिटेड कंपनीच्या मालकीचे केलेले आहेत. कृपया राजू शेट्टी, आज महाराष्ट्रासाठी तुम्हाला मी आव्हान नाही तर खरं तर आव्हान देतो आहे, कृपया त्यांची नावं घ्या, त्या राजकीय नेत्यांना उघडं पाडा ज्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या मालकीचे सहकारातील साखर कारखाने आजारी बनवले, अवसायानात, त्याचा अर्थ नाही उमगत शेतकऱ्यांना, त्यात घातले आणि तेच नंतर बॅकडोअरने विकत घेतले, ते कॉर्पोरेट केले, स्वतःच्या खाजगी मालकीचे केले, त्यांची नावं घ्या राजू शेट्टी जी. आज तुम्ही नावं सांग, अगदी एकापेक्षा एक नामांकित नावं मी घेतो, ज्या स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी त्या महाराष्ट्रामध्ये सहकार वाढवला यशवंतराव चव्हाणांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्यानं, त्या वसंतदादांचा त्यांच्या नावानं असणारा सांगलीचा जो साखर कारखाना जो दादांनी स्थापन केलेला होता, तो आज दत्त इंडियाकडे भाड्याने गेलेला आहे, तो चालवायला दिलेला आहे. ही अवस्था त्या कारखान्यांची आहे. ज्या पद्मश्री विखे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला, तो कारखाना आज त्यांच्या नातवाच्या ताब्यात आहे, परंतु तो कारखाना म्हणजे विखे पाटलांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा झालेला आहे. ज्या तात्यासाहेब कोरेंनी कारखाना स्थापन केला वारणा, त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव विलासराव कोरे चेअरमन झाले, आज त्यांचे नातू विनय कोरे आमदार साहेब हे चेअरमन आहेत. त्याचबरोबर असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की आजापासून ते नातवापर्यंत ही सगळी परंपरा चाललं आहे. ज्या स्वर्गीय रत्नाप्पांना कुंभाराने कारखाना स्थापन केला पंचगंगा, तो आज रेणुका शुगरकडे 25 वर्षाच्या दीर्घमुक्तीच्या करारानं चालवायला गेलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मालकीचे असणारे 8 ते 10 साखर कारखाने आज आहेत. 2-3 सहकारी साखर कारखाने त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्याचबरोबर राज्याचे माजी अर्थमंत्री आणि आत्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार साहेबांच्याकडे 5-6 कारखाने आहेत. सहकारी असले सुद्धा अंतिम शब्द जयंत पाटलांचा असतो, बाकीचं संचालक मंडळ नावालाच असतं. अशी एकापेक्षा एक उदाहरणं देतली जाते. एवढंच नव्हे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कधी काळी साखरेच्या व्यापाऱ्यांच्या वर आमचा रोष असायचा, आता साखर कारखानदार हेच साखरेचे व्यापारी आहेत. म्हणजे कारखान्याचा चेअरमन मी असेल तर एकतर माझा मुलगा, माझा पुतण्या किंवा माझा मेहुणा किंवा भाचा हा एखादा ट्रेडिंग कंपनी करतो, साखरेचा व्यापार करतो, दुबईमध्ये सिंगापूरमध्ये त्यांचे कार्यालय असतात. नावच घ्यायचं झालं तर रोहित पवारांचा साखरेचा व्यापाराचा व्यवसाय आहे, पार्थ पवारांचा आहे, असे जयंत पाटलांचे बंधू भगतसिंग पाटील यांचा साखरेचा व्यापार आहे. अजून काही महाभाग असे आहेत की ते
सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांचा खाजगी कारखानाही आहे. त्यांची तर गंमत अशी आहे की सहकारी साखर कारखान्याचं जी साखर आहे ती स्वस्तामध्ये विकायची एकाच व्यापाऱ्याला, आणि त्याच व्यापाऱ्याला खाजगी कारखान्याकडून जास्त पैसे द्या. खाजगी कारखान्याचा जो त्यांचा स्वतःचा असतो त्या साखरेला जास्त भाव मागून घ्यायचा, म्हणजे कमी दराने विकलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या साखरेचे पैसे व्हाईट करून आपल्या अकाउंटला घ्यायचा. हा एक नवा फंडा आहे. असे एकापेक्षा एक सुरक्षा आणि चमत्कारी गोष्टी सांगता येतील. सहकारी साखर कारखान्यावर वस्तू खरेदी करायच्या आणि त्या वापरायच्या खाजगी कारखान्याला, असे सुद्धा उद्योग ही मंडळी करतात. आणि अनेकांनी सहकारी साखर कारखान्याच्या पैशावर परदेशात कारखान्याच्याच नावानं काही प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत, परंतु त्याचा हिशेब कसा आहे काय ते त्यांचा त्यांनाच माहिती. एक कळत नाही मात्र, थोडा तर कडूही मला बोलावं लागेल, कारण शेवटी पुढारी न्यूजची बांधिलकी या मातीशी आणि मातीतल्या माणसांशी आहे राजू शेट्टीजी. एक कळत नाही, ही टीकासुद्धा होते तुमच्यावर, आता ऊसाचा गाळपाचा हंगाम आहे, जे ट्रॅक्टर अडवले जातात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे, जाळपळ होते त्याचा फटका बसतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना. आता मराठवाड्यातून किंवा नगरसारख्या जिल्ह्यांमधून ज्या ऊस तोड कामगारांच्या टोळ्या आल्या असतील कंत्राटावर, त्यांनासुद्धा काही दिवसांनी परतीचे वेध लागतील. अशावेळी अशा प्रकारे ठिय्या देऊन अडवणूक करणं हे खरोखर शेतकरी हिताचं आहे का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे राजू शेट्टीजी. त्याला आमचा नाईलाज आहे. एक तर आमची भूमिका काय आहे, आमचा ऊस आम्हाला सध्या तोडायचा नाही, आम्ही आमचा ऊस आमच्या शेतात ठेवू इच्छितो. परंतु एखादा कामगार कारखान्यामध्ये कामाला असतो, त्याची इच्छा नसताना त्याचा ऊस तोडायला भाग पाडलं जातं, आणि म्हणून मग नाईलाजानं आम्हाला रस्त्यावर येऊन ते वाहन वापरावं अडवावं लागतं. कारण त्या कामगाराचीच ती इच्छा असते की आपला ऊस अडवला जावा, कारण आपण गावाबरोबर राहिलं पाहिजे, गावाच्या विरोधी भूमिका घेतली नसली पाहिजे, म्हणून आम्हाला ते वाहन अडवावं लागतं. अन्यथा बहुसंख्य शेतकरी ऊसाची तोडच घ्यायची नाहीत या मतावर. राहता राहिला मुद्दा, तुम्ही म्हणाल की हा प्रश्न अचानक आम्ही उकरून काढला का, तर हे अजिबात नाही. मी सुरुवातीला सांगितलं की 7-8 महिने मी सरकारकडे हेलपाटे घातलेले आहेत. त्याच्यानंतर 24 ऑगस्टला आम्ही सगळ्या कारखान्यांना निवेदनं दिली आणि सांगितलं की हा हिशेब करून आम्हाला मागच्या वर्षी ऊस पुरवलेल्या शेतकऱ्यांना पैसे द्या हिशेबानं, अन्यथा आम्हाला गाळप हंगामामध्ये अडथळा आणावा लागेल हे सांगितलं. तरी ते ऐकत नाहीत म्हटल्यानंतर 13 सप्टेंबरला जवळपास 50,000 शेतकऱ्यांना घेऊन मी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय कोल्हापूर इथे एक मोर्चा काढला. त्यानंतर परत हिशेब दिला, तो इशारा दिला, जोपर्यंत तुम्ही आम्हाला मागच्या वर्षाचा हिशेब देत नाही तोपर्यंत आमच्या ऊसापासून तयार झालेली साखर विकायला आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही. रस्त्यावर आम्ही साखरेचे ट्रक अडवणार 2 ऑक्टोंबरपासून, आणि 2 ऑक्टोंबरमध्ये परत एकदा त्यांच्या कारखान्यावर जाऊन ढोल वाजवून त्यांना जागे करून सांगितलं आताही आमचं आंदोलन सुरू झालं. तरी काही ऐकायला तयार नव्हते. मग शेवटी महात्मा गांधींनी सांगितलं की एखाद्यानं तुमच्यावर अन्याय केला तर तुम्ही आत्मक्लेश करा, त्यांच्या अंतरात्म्याला साथ घाला, जनाच्या मनाची लाज वाटून तरी तो तुमच्यावरचा अन्याय दूर करेल. म्हणून गांधी मार्गानं म्हणून 17 ऑक्टोंबर ते 7 नोव्हेंबर सतत 22 दिवस 37 कारखान्यांच्या दारात पायपीट करत चालत, पायाची चाळण झाली तरीसुद्धा आम्ही त्यांच्या दारात गेलो, त्यांना विनंती केली आमचा हिशेब द्या, तरी त्यांनी हिशेब दिला नाही. म्हणून 7 नोव्हेंबरला इथं 7 नोव्हेंबरपासून म्हणजे आज मला वाटते 9वा दिवस आहे ठिय्या आंदोलन करून बसलो आहे, तरी ते बोलायला तयार नाहीत. आज त्यांची भाषा अशी आहे, कारखाने बंद ठेवू परंतु तुम्हाला पैसे देणार नाही. आमचंही म्हणणं आहे शेतात ऊस खरपून गेला तरी बेहतर, पण आम्ही तुम्हाला ऊस देणार नाही. आणि म्हणून मग आमचं काय चुकलं, आणि जे मजूर आलेले आहेत त्या मजुरांना खायला प्यायला घालायची व्यवस्थासुद्धा आमच्या गावातल्या लोकांनी केलेली आहे, त्यांना आम्ही त्रास देत नाही कारण त्यांचं आमचं भांडण नाही. जे वाहतूकदार आहेत त्यांना आम्ही विनंती केली बाबानं तुम्ही आमच्यावर या, कारण तुम्ही शेतकरी आहात, कारण या वाहतूकदारांचे पैसे मुकादमाने बुडवले होते
या मुकादमांच्यावर कारवाई करा म्हणून चळवळी आम्हीच केल्या, आंदोलनं आम्हीच केली आणि जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 850 मुकादमांच्यावर गुन्हे दाखल करायला भाग पडलं, सांगली जिल्ह्यामध्ये 450 मुकादमांच्यावर गुन्हे दाखल करायला भाग पडलं, जवळपास 30 कोटी रुपये पैसे वसूल करून दिले त्यांचे। खरं तर हे काम राज्य साखर संघाचं होतं, कारखानदारांचं होतं, तेही आम्ही केलं आणि त्यामुळे वाहनधारकही आमच्याबरोबर ठाम आहेत। हे जे आत्ता वाहतूक करतायत ते काहीतरी क्षणिक लाभापोटी काहीतरी पैसे दिले म्हणून वाहतूक करतायत, परंतु त्यांची सुद्धा संख्या फार मोठी नाही लक्षात येत। म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन ही चळवळ चालू आहे, असं नाही आहे की कुठल्या घटकावर अन्याय करून ही चळवळ चालू आहे। राजू शेट्टी जी, माझा प्रश्न होता, खरं तर जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या समस्यांविषयी सुद्धा आपण बोलूयात। म्हणजे ऊस उत्पादक जो असतो तो सधन असतो असं एक प्रतिमा त्याची तयार केली जाते, दुसरीकडे सध्या त्यांची नेमकी काय अवस्था आहे ती तुम्ही मांडावीत अशी इच्छा आहे। आणि दुसरं आणखी एक महत्त्वाचं, तुम्ही ज्या ज्या गोष्टींची मागणी केलेली होती, ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामधली आणखी एक महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे दिवसा वीज देण्याची, त्याच्याविषयी पण तुम्ही सांगा, कारण रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होतो आणि त्यावेळी शेतकऱ्यांची नेमकी काय अडचण होती आहे। एक तर ऊसाचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत चाललेला आहे आणि त्याला सगळ्यात जबाबदार कोण असेल तर केंद्र सरकारचं धोरण, कारण केंद्र सरकारनं रासायनिक खतावरची सबसिडी कमी केल्यामुळं रासायनिक खताचे किमती ही या गगनाला भिडलेल्या आहेत, त्याचबरोबर कीटकनाशक आणि तणनाशकांच्याही किमती प्रचंड वाढलेल्या आहेत, त्याच्यावर अलीकडच्या काळामध्ये जो GST लावलेला आहे तो GST भूर्दंड शेतकऱ्याला बसतो, कारण इतरांच्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्यामध्ये फरक आहे की शेतकऱ्यांना 100% GST भरावा लागतो, परतावा मिळत नाही, व्यापारी किंवा उद्योजकांना GST परतावा मिळतो। तेव्हा हा सगळा खर्च वाढलेला आहे, तो किती वाढलेला आहे तर 5 वर्षापूर्वी सांगली कोल्हापूरसारख्या भागामध्ये जिथं ऊस चांगला येतो, जिथं शेतकरी मेहनती आहेत, तिथं 1 टन ऊसाचा उत्पादन खर्च होता 1,929 रुपये, 5 वर्षानंतर त्या 1 टन ऊसाचा उत्पादन खर्च झाला 2,732 रुपये। म्हणजे 5 वर्षामध्ये 1 टनाचा उत्पादन खर्च वाढला 703 रुपयांनी। 5 वर्षापूर्वी आम्ही 1 टनाला घेतले 2,800 रुपये आणि आत्ता घेतो आहे 3,000 रुपये, म्हणजे ऊसाचा दर वाढला फक्त 200 रुपयांनी। 500 रुपयाचा हा जो काय खड्डा आहे, 500 रुपयाचा हा जो अनिष्ट दुरावा आहे, त्यामुळंच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये आलेला आहे। आणि म्हणून केंद्र सरकारनं च्या या धोरणाच्या विरोधात खरं तर कारखान्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता, पण यांची हिंमत नाही, कारण त्यांना ED इन्कम टॅक्सची भीती वाटते। आम्ही दिवसा वीज मागतोय, याचं कारण रात्रीच्या वेळी जर वीज आली तर सगळ्यांच्याकडे काही ठिबक सिंचन नाही आहे, पाट पाण्यानं पाणी द्यावं लागतं आणि त्यामुळं पाण्याचा अपव्यय होतो, पाण्याची नासाडी होते, शिवाय वन्यजीवांचा हल्ले हे सातत्यानं वाढलेले आहेत। सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये गव्याच्या हल्ल्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जवळजवळ 3-4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 20-25 शेतकऱ्यांचा मृत्यू हा सर्पदंशामुळं झालेला आहे। रात्रीच्या वेळी साप कसा दिसणार सांगा बघा, ज्यावेळी शेतकरी शेतामध्ये पाण्याला जातो त्यावेळी साप डसतो आणि तो तिथंच मरून पडतो आणि सकाळी गावकऱ्यांना कळतं की याला साप चावलेला आहे, अशी एकूण स्थिती आहे। आणि ज्या आमच्याच जमिनीवर धरणं बांधली त्यातून तुम्ही वीज निर्मिती करता, मग आम्हाला दिवसा वीज द्या, एवढी साधी आमची मागणी आहे। सगळ्यामध्ये आता राजकीय अँगल सुद्धा आहेत, म्हणजे तुमचे विरोधक तुमच्यावर सातत्याने असा आरोप करतायत की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही अशा प्रकारची आंदोलनं करता आणि त्याला उत्तर देताना तुम्ही असं म्हटलंय की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी निवडणूक सुद्धा लढवणार नाही, तर या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही याची तुम्हाला गॅरंटी आहे की कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणकडे पाहताय? नाही, या मागण्या कारखानदारांनी करायच्या आहेत, पूर्ण करायचे, कारण सरकारचा याच्यामध्ये संबंध नाही। मी पहिली उचल 3,500 रुपये मागितलेली आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पहिली उचल 3,500 रुपये मिळाली,
आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाच्या हिशेबाप्रमाणे तुम्हाला मी हिशेबाकाशी सांगितलंय 400 रुपये जे गळणकृत केलेत कारखानदारांनी खाजगी आणि सहकारी ते द्यावेत आणि ते जर मिळाले मी तर निवडणुका लढवतो कारण लोकसभेमध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर मला निवडणूक लढवायची कारणच काय म्हणून मी निवडणूक लढवत नाही म्हणून सांगितलं। राजू शेट्टीजी दुष्काळाचा सुद्धा मुद्दा होता राज्य सरकारने काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे मात्र हा सगळा दुष्काळाबद्दल फेरविचार करावा मंडळनिहाय दुष्काळ जाहीर व्हावा अशी सुद्धा तुमची मागणी होती काही झालंय का सरकारकडून याबद्दल काही उत्तर आलेलं आहे का? नाही खरं तर मंडळनिहाय दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळाचे जे काही सुविधा असतील म्हणजे वीज बिल माफ किंवा कर्जाचं पुनर्गठन विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सवलत फीमध्ये किंवा बाकीचे टँकर चालवणे वगैरे ह्या सगळं करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। याचं कारण एक तालुक्यातसुद्धा वेगवेगळे भौगोलिक परिस्थिती असते अगदी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा तालुका धरू आपण जिथं 1200 ते 1300 मिलीमीटर पाऊस पडतो परंतु पन्हाळगडासारखा जो भाग असतो जो डोंगरी भाग असतो त्या ठिकाणी एवढा पाऊस पडूनसुद्धा सगळा पाऊस वाहून जातो पाणी साचून राहत नाही आणि मग पावसावर असणारी जी शेती असते ती त्या शेतीला त्याचा फारसा उपयोग होत नाही उन्हाळ्यामध्ये टँकर चालवावे लागतात। यावर्षी ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळं सगळी भात शेती करपून गेली आणि भात पोसवलासुद्धा नाही आणि म्हणून केवळ त्या तालुक्यामध्ये ज्यादा पाऊस पडतो म्हणून जर का दुष्काळ जाहीर नाही केला तर तो त्या तालुक्यावर अन्याय आहे। काही तालुके असे आहेत की त्या तालुक्यात पाऊस पडत नाही पण नद्या बारमाही वाहतात आणि त्यामुळं उपसा सिंचन आहे आणि त्यामुळं त्या तालुक्याकरता दुष्काळी म्हणून जाहीर केले तर हास्यास्पद होईल आणि म्हणून आम्ही काही मागणी केली की मंडळनिहाय तुम्ही सर्वे करा त्या पावसावर आधारित असणारी त्या मंडळमध्ये किती पिकं आहेत आणि त्या पिकांची वाढ कशी झालेली आहे ती वाढ झालेली नसेल उत्पन्नात घट झालेली असेल किंवा पीक करपून गेलं असेल तर त्यांना एकतर पीक विम्याचा लाभ दिला पाहिजे किंवा दुष्काळ जाहीर करून त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे म्हणून ही आम्ही मागणी केली आहे लक्षात ठेवा। म्हणजे एक प्रकारे आम्ही हे याचाही प्रयत्न करतो आहे की करदात्यांचा पैसा आहे शेवटी मदत करायची म्हटल्यानंतर करदात्यांचाच पैसा त्यातून जाणार असतो त्यामुळं तो जो खरोखरच गरजू आहे जो खरोखरच पीडित आहे त्याच्यापर्यंतच तो पैसा जावा यासाठी केलेली आमची ही मागणी आहे। माझा प्रश्न असा होता की FRP च्या मुद्द्यावर तुम्ही वारंवार अल्टिमेटम देताय मात्र तुमच्या अल्टिमेटमची दखल ना साखर कारखानदार घेत आहेत ना सरकार घेत आहे हे नेमकं कशामुळे होत आहे? राजू शेट्टींच्या आंदोलनाची ताकद कमी झाली आहे का असं म्हणायचं का? आंदोलनाची ताकद कमी झालेली नाही मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की हे पैसे बुडवायचे पचवायचे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते पैसे त्यांना उधळायचे आहेत असं असताना पैसे बुडवायचे आहेत म्हटल्यानंतर या सगळ्या साखर कारखानदारांची सर्वपक्षीय एकजूट झालेली आहे आणि शिवाय आम्हाला मर्यादा कशा पडतात की पोलीस खातं आहे त्यांच्याकडं आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे आम्हाला कोर्ट कचेऱ्यामध्ये अडकून ठेवायचं प्रमुख कार्यकर्त्यांना 4-4 दिवस कारण असताना तुरुंगात टाकायचं असे करूनसुद्धा निकरांना आम्ही ही लढाई लढतो लक्षात ठेवा। इंग्रजसुद्धा एवढे वाईट वागत नव्हते हो एवढे वाईट वागतायत आमच्याबरोबर हे सगळे। राजू शेट्टीजी माळेगाव साखर कारखान्याने अजितदादांच्या गेल्या वर्षी 3400 रुपये भाव जाहीर केला पण दुसरीकडे आवाडे म्हणतायत की तुम्ही जी मागणी करताय ती देता येणार नाही मिळणार नाही मुश्रीफ म्हणतायत की सतेज पाटील तुमच्याशी बोलतायत नेमकं तुमच्याशी कोण चर्चा करतंय या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही चर्चा सुरू आहे का असेल तर ती कुठपर्यंत आली आहे? हे सगळे फक्त बोलण्याचं नाटक करतायत कधी मुश्रीफ साहेबाचा मला फोन येतो कधी बंटी पाटलांचा फोन येतो कधी अजून कुठल्या कारखानदारांच्याकडून कोण मध्यस्थ काही निरोप घेऊन येतो पण या सगळ्यांचं म्हणणं एकच मागचं काही मागू नका पुढचं किती वाढवून द्यायचं बोला। आता मला सांगा
की मागचं काय मागू नका म्हणता, मग पुढचं वाढवून द्यायला तुमच्याकडे आले पैसे कुठले सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातल्या 13-14 कारखान्यांनी FRP-पेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत. मग हेच लोक FRP-वर का अडून आहेत, कारण FRP कायद्यानं बंधनकारकच आहे, त्यासाठी त्याच्यावर पैसे द्यायची यांची तयारी दिसत नाही. परंतु आम्ही ते पैसे वसूल केल्याशिवाय सोडणार नाही. आता जसं माळेगावचं आहे, आता माळेगावची FRP बसते 2851 रुपये, त्यांनी खोडकी दिली 100 रुपये, म्हणजे 2951 रुपये झाले. आता हे बाकीचे कारखाने काय म्हणतात की आमचा हिशेब पूर्ण झालेला आहे आणि ऑडिट झालेला आहे. मग ऑडिट मी जेव्हा माळेगाव कारखान्याचा अहवाल तपासून बघितला तेव्हा 2851 म्हणजे 2951 रुपये देऊनच त्यांनी हिशेब पूर्ण केलेला दिसतो. मग त्यांनी वरचे पैसे कुठले दिले? तर वरचे पैसे मी ज्या सातत्यानं सांगतो आहे की मूल्यांकनापेक्षा, म्हणजे बॅलन्सशीटमध्ये ज्या साखरेचं मूल्यांकन दाखवलेलं आहे त्या मूल्यांकनापेक्षा जास्त दरानं साखर विकल्यानंतर जे वरचे पैसे आले त्या पैशातून त्यांनी ज्यादा दिले. आणि 2851 FRP असणारा माळेगावचा अंतिम दर 3411 निघाला. त्याच पद्धतीनं सोमेश्वरचा दर हा 3350 निघाला. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा FRP-पेक्षा 350 रुपये ज्यादा दिलेले आहेत. हे नियमात आहे बसतं का? काही हे नियमबाह्य आहे. मग हे 14-15 कारखाने नियमबाह्य रित्या शेतकऱ्यांना पैसे दिले का? याची ज्यावेळी मी चौकशी केली त्यावेळी ऊस दर नियंत्रण समितीच्या मान्यतेनं FRP-पेक्षा ज्यादा देता येतं, ते इन्कम टॅक्सलाही पात्र राहत नाहीत किंवा त्याच्यावर टॅक्स बसत नाहीत. मी सहकारातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर बोललो, ते म्हणाले असं देता येतं आहे, तो कारखान्यांचा अधिकार आहे. त्यानंतर मी काही चार्टर्ड अकाउंटशी बोललो, कारण काही खाजगी कारखान्यांचाही प्रश्न आहे. ते म्हटले तेही देऊ शकतात, समजा त्याला दर नाही म्हटला तर बोनस म्हणू शकतात, प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणू शकतात, पण द्यायची इच्छा असेल तर तेही देऊ शकतात. साखर आयुक्तांनी मला सांगितलं, कालच माझं आणि त्यांचं दूरध्वनीवरून बोलणं झालं होतं, ते म्हटले इस्मा आणि राज्य साखर संघाला मी सूचना देतो, परंतु माझ्या लक्षात आलं की इस्मा आणि साखर संघाचाच त्याला विरोध आहे. म्हणजे देता येतात पण यांची द्यायची तयारी नाही. लावतात की शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शेतकऱ्यांचा, ऊस शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे याबाबत गंभीर दिसत नाही आहे. मात्र आता लोकसभा निवडणुका येत आहेत, फेब्रुवारीमध्ये, मार्च फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणुका होतील. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनी जर आपला पक्ष आहे जो ज्या पक्षाला घटक पक्ष म्हणून घेतला आणि जर आपल्याला उमेदवारी दिली तर आपण याच पक्षांमधून तीन पक्षांच्या समर्थांनी निवडणूक लढवणार का? आणि दुसरा प्रश्न असा आहे त्याला जोडून की एकीकडे शिवसेना आग्रही आहे तुमच्या नावासाठी, हातकणंगले ही जागा शिवसेनेची आहे आणि ती जागा ते सोडण्याची तयारी त्यांनी दाखवली अशी माहिती पुढारी न्यूजकडे आहे, ते फक्त राजू शेट्टी यांच्यासाठी. तर दुसरीकडे जयंत पाटील हे आपल्या चिरंजीवांसाठी या जागेचा विचार करतायत अशी देखील माहिती आहे. पण नेमकं कशी ही निवडणूक होणार आणि आपण आता जे वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावर थांब राहणार आणि स्वबळावर ही निवडणूक लढवणार की महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनून ही निवडणूक लढवणार याचं उत्तर पाहिजे होतं. आणि राजू शेट्टीजी या पुढारी न्यूजची जी खास माहिती यांनी दिली आहे त्याचबरोबर की पुढारी न्यूजने जो सर्वे केलेला महाराष्ट्रातला महासर्वे, त्यात सुद्धा हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींचं नाव आघाडीवर असल्याचं दिसलेलं. नंबर एक, अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता तसा आता मला फक्त आणि फक्त ऊसाचा दर दिसतो. तेही गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 400 रुपये जे कारखान्याने बुडवलेले आहेत ते वसूल करणं हे माझं पहिल्यांदा टार्गेट आहे. सध्या माझ्या डोक्यात निवडणुकीचा अजिबात विचार नाही. नंबर दोन, जर आमचे पैसे बुडवायला शिवसेना, उद्धव ठाकरे गट वगळता सगळे पक्ष एकत्रित येत असतील तर या पक्षामध्ये भांडण आहेच कुठं. आणि त्यामुळं मग आमचे पैसे बुडवणारे जे आहेत त्यांनी जर का बळाचा वापर करून पोलिसांकडून दडपशाही करून आमचं आंदोलन चिरडून जर ते पैसे हडप करणार असतील आणि वर आणि मग आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असं म्हणणार असतील
तर अशांचा पाठिंबा घेण्यापेक्षा न निवडणूक न लढवलेली बरी। तुम्ही म्हणालात की लोकसभेत तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता, पण गेल्या वेळी दुर्दैवाने तुमचा पराभव झाला, तर आत्ता तुम्ही खरं आंदोलन करता, आंदोलनाला सगळ्या जाती पंथाचे धर्माचे आणि सगळ्या पक्षांचे म्हणजे शेतकरी म्हणून एकत्र येतात, पण निवडणुकीच्या वेळी मात्र वातावरण वेगळं असतं। आत्ताही आपण पाहतोय की धार्मिक याच्यामध्ये दुभंगलेले आहेत लोक, किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर जातीपातींमध्ये वाद सुरू आहेत, तर तुमच्या आंदोलनासाठी एकत्र येणारे शेतकरी निवडणुकीत तुमच्या मागे एकत्र राहतील की आत्ता जी ही ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू आहे त्याचा फटका पुन्हा तुम्हाला बसेल? गेल्या वेळी तुमच्या मागे शेतकरी का उभे राहिले नाहीत? मी आत्तापर्यंत 5 निवडणुका लढवल्या आहेत, 1 जिल्हा परिषद, 1 विधानसभा आणि 3 लोकसभा। त्या 5 पैकी 1 निवडणुकीचा अपवाद वगळता हे शेतकरी खंबीरपणानं माझ्या मागं उभा राहिलेले आहेत। त्यामुळं हे प्रमाण 4-1 असं असेल तर मी शेतकरी जातीमध्ये धर्मामध्ये विभागले जातात असं कसं काय म्हणू शकतो? त्यावेळी तुमचा पराभव झाला त्याची कारणं नेमकी काय होती? कारण बघा, आता हा महत्त्वाचा सगळा माझा पराभव झाला एक लक्षात घ्या, 1 वेळा माझा पराभव झाला पण 4 वेळा मी विजयी झालो हेही लक्षात घ्या ना। पण परिस्थिती बदलते आहे का आता? आणि धर्म पराभव झाला नाही जो नाही ऐकून घ्या, माझा पराभव जो झाला तो साखर कारखानदारांनीच घडवून आणला हे आता लक्षात आलेलं आहे आमच्या। यावेळीही साखर कारखानदार एक होतील आणि आत्ता जी राज्यामध्ये परिस्थिती आहे की धर्माधर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर जी विभागणी साधारण ध्रुवीकरण होते त्याचा फायदा घेऊन नाही ऐकून घ्या, तुमचा पराभव करण्यासाठी ते एक होतील का? नाही, मी समोरासमोरच्या लढाईमध्ये मी आटपत नाही, म्हणजे मी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व शेतकरी, म्हणून त्यांनी दोस्तीचं नाटक करून पराभव घडवून आणला हे लक्षात घ्या। एकीकडे तुमचा पराभव घडवून आणला गेल्यावेळी असं तुम्ही म्हणता, पण दुसरीकडे यावेळी अशी परिस्थिती आहे की एक आघाडी अशी आहे की स्वतःची जागा सोडून म्हणजे हक्क सोडून ती राजू शेट्टींना देण्यासाठी प्रयत्नशील आहे, म्हणजे अशी चर्चा आता तुम्हाला सांगितली की अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे। तर असं का होतं आहे? राजू शेट्टी तिथे मजबूत झाले आहेत की त्यांची मजबुरी आहे? नाही, त्यांना वाटतं की गेल्यावेळी आपण चूक केली, राजू शेट्टीसारख्या माणसाचा पराभव केला, आपण चूक केली असं त्यांना कदाचित वाटत असावं, मला माहीत नाही, त्याच्यावर तेच प्रकाश टाकू शकतात। राजू शेट्टीजी, हा आपण ध्रुवीकरणाचा मुद्दा घेतोय म्हणून त्याविषयी विचारते। सध्या राज्यामध्ये वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत जातीपातींची, त्यामध्ये मराठा आंदोलन असेल किंवा धनगरांचं आंदोलन असेल, लिंगायतांचं आंदोलन असेल, या सगळ्याला सुद्धा तुम्ही पाठिंबा देताना दिसला, तुमची नेमकी भूमिका काय आहे या बाबतची? याचं कारण ही जी आंदोलनं होत आहेत याचं मूळ दुखणं काय असेल तर तोट्याची शेती। कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि देशाची अर्थव्यवस्था हा ग्रामीण आणि विशेषतः शेतीवर आधारित असणारी अर्थव्यवस्था आहे। मान्सूनला देशाचा अर्थव्यवस्था अर्थमंत्री म्हटलं जातं ते उगीच नाही। मान्सून चांगला झाला तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते। तेव्हा असं असताना शेतीवर अवलंबून असणारे जे घटक आहेत, मग तो लिंगायत समाज प्रामुख्याने शेती करतो, मराठा समाजातले 85% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत, किंवा अगदी उत्तर प्रदेशमधला जाट समाज असेल, आंध्र प्रदेशमधला रेड्डी आणि खम्माम असेल, कर्नाटकातला अजून एक जमात वक्कलिंग असेल, हे सगळे शेतकरी आहेत। आणि त्यामुळं गेल्या अनेक वर्षाचे जे अनेक सरकार आली त्या सरकारांची जी आर्थिक धोरणं झाली ती आर्थिक धोरणं शेतीला पूरक न ठरता मारक ठरली, आणि त्यामुळं गेल्या 20 वर्षामध्ये जवळपास 3.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। याचं कारण हेच आहे की शेतीला मारक असणारी यांची धोरणं सगळ्या पक्षांची आणि सगळ्या आघाड्यांची सरकार त्याला जबाबदार आहेत। आणि म्हणून मग आता हा जो शेतीवर अवलंबून असणारा जो घटक आहे त्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं की
दारिद्र्यातून बाहेर पडायचं असेल तर मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि कुठेतरी त्यांना सरकारी नोकरीमध्ये जागा मिळाली पाहिजे। पण स्पर्धेमध्ये कुठेतरी आपली पोरं टिकताना दिसत नाहीत, कारण आधीच सगळी 18-20 व दारिद्र्य सगळी साधनं आपण देऊ शकत नाही। त्यामुळं त्यांनी जर का आरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी तर ते काही चुकीचं नाही। आणि मी प्रामुख्यानं ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारा माणूस आहे, ग्रामीण भागातल्या सगळ्या जातीधर्मांच्या कष्टकऱ्यांच्यासाठी काम करणारा माणूस आहे आणि म्हणून या सगळ्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे। आता तुम्ही जो उल्लेख केलात म्हणजे मान्सूनला तुम्ही अर्थमंत्री असं संबोधलत, खरं तर सध्याची जगामधली परिस्थिती अशी आहे की एकूणच जगामध्ये साखरेचं उत्पादन खूप कमी झालेलं आहे, याचा नेमका जागतिक पातळीवरती आणि महाराष्ट्रामधल्या ऊस उत्पादकांसाठी सुद्धा काय नेमका परिणाम होणार आहे? जागतिक बाजारामध्ये यावर्षी गरजेपेक्षा 21 लाख टनाची साखरेची तूट आहे। म्हणजे आज जे काय जवळपास 60,000 रुपये क्विंटल हा जो साखरेचा भाव आहे, 6,000 रुपये क्विंटल 60,000 रुपये टन, तर तो भाव अजून वाढत वाढत 1 लाख रुपये क्विंटल 1 लाख रुपये टन या दरापर्यंत तो जाणार आहे। म्हणजे 10,000 रुपये क्विंटल हा साखरेचा भाव जागतिक बाजारपेठेमध्ये जाणार आहे। भारतामध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळं सरकारनं त्या दाबून ठेवलेल्या आहेत, भारतात सुद्धा साखरेच्या किमती वाढत जाणार आहेत। आणि म्हणूनच मी शेतकऱ्यांना सांगितलं आहे, तुमच्या शेतातली ऊसाची कांडी ही साधी सुधी नाही, सोन्याची कांडी आहे ती, आणि हे कारखानदार भंगाराच्या किमतीमध्ये ते घेऊ पाहत आहेत, तुम्ही त्यांना ते देऊ नका। हेच माझं आव्हान आहे। खरं तर केंद्र सरकारनं सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। साखरेच्या निर्यातीवर तुम्ही बंदी घालता आणि साखरेचे भाव नियंत्रित ठेवता, मग जसं साखरेचे भाव तुम्ही नियंत्रित ठेवले तसंच जर का तुम्ही खता रासायनिक खताचे भाव नियंत्रित ठेवले असते तर आम्ही हरकत घेतली नसती। म्हणजे आम्ही रासायनिक खताचे भाव वाढले जागतिक बाजारपेठेकडे बोट दाखवायचं आणि साखरेचे भाव वाढायला लागले तर अधिकाराचा वापर करून भाव नियंत्रित करायचं, हा कुठला न्याय? शिवाय 34 रुपयाच्या वर साखरेचे भाव गेले तर इथेनॉलचं उत्पादन करायला परवडत नाही। त्यामुळं आत्ता सरकारनं इथेनॉलच्या खरेदीचे दरसुद्धा वाढवले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। कारण आज मोलॅसिसपासून तयार होणारं एक इथेनॉल आहे, त्या या सरकारी कंपन्या ज्या ऑइल कंपन्या आहेत 49 रुपये लिटर या दरानं खरेदी करतात आणि पेट्रोलमध्ये मिक्स करून तेच इथेनॉल आम्हाला 106 रुपये लिटरनं विकतात, म्हणजे 57 रुपये लिटरला नफा कमवतात। हा काय प्रकार आहे? जगाच्या पाठीवर एवढा नफा कुणी कमवतं का? हे खरं तर खडसावून साखर कारखानदारांनी सरकारला विचारलं पाहिजे, तुम्ही इथेनॉलचे खरेदीचे दर वाढवले नाहीत तर आम्ही इथेनॉलचं उत्पादन बंद करू असा इशारा द्यायला पाहिजे। पण पुन्हा एकदा सांगतो, ती हिंमत यांच्यामध्ये नाही आहे, कारण हे सगळे मित्रे आहेत, पळपुटे आहेत, यांना ईडीची भीती वाटते, इन्कम टॅक्सची भीती वाटते, सरकारची भीती वाटते। शेट्टी साहेब, पुन्हा एकदा मी आधीच्या प्रश्नाकडे घेऊन येतो जो राजकीय विषयावरचा होता। तुम्ही त्याचं उत्तर देताना दोन विधानं केली। पहिल्यांदा तुम्ही असं म्हणालात, म्हणताय तुम्ही की शेतकऱ्यांना काही जातीमध्ये विभागता येणार नाही, धर्मामध्ये विभागता येणार नाही, आणि दुसरीकडे त्याचवेळी तुम्ही असंही सांगताय की मागच्या वेळी कारखानदारांनी आपला पराभव घडवून आणला। तर हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की म्हणजे काय झालं, कारखानदारांनी पराभव घडवून आणला तो कसा आणला, तुमचं काय अनालिसिस आहे की तो नेमका कसा आणला, आणि तसं यावेळी होऊ नये म्हणून तुम्ही काय करताय? नाही, मागच्या वेळी मी आघाडीत असल्यामुळं प्रचाराची सारी सूत्रं त्यांच्याच ताब्यात होती, कारण मित्रपक्ष म्हणून त्यांच्याकडे देणं गरजेचं होतं आणि तिथंच प्रचार यंत्रणा राबवतानाच त्यांनी जो काय करायचा तो घात केला, हे निकाल लागल्यानंतर आमच्या लक्षात आलं। पण तोपर्यंत फार उशीर झालेला होता आणि या सगळ्याचा एकूणच परिणाम बऱ्यापैकी झालेला होता। दुसरं एक कारण होतं, थोडंसं
मी मोदींच्या विरोधामध्ये सातत्यानं टीकाटिप्पणी करत होतो, कारण त्यांनी स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे जो हमीभाव द्यायचं आश्वासन दिलं होतं आणि मतं मिळवली होती 2014 साली, ते त्याच्या उलटी भूमिका घेतली, त्यांनी दीडपट हमीभाव दिला नाही. परंतु त्या काळामध्ये पुलवामा नुकतंच घडून गेलेलं होतं आणि विशेष तरुण पोरांना असं वाटायला लागलं मोदींच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोह, पाकिस्तानचं समर्थन करणं, आणि त्यामुळं काही तरुण वर्गाचं मतदान माझं कमी झालं. आणि तिसरा घटक म्हणजे वंचित आघाडीनं माझ्या विरोधात कबूल करूनही म्हणजे उमेदवार उभा करणार नाही असं बाळासाहेबांनी मला सांगितलेलं होतं, पण तरी त्यांनी उमेदवार उभा केला. वंचितनं 1,25,000 मतं घेतली आणि मी 94,000 मत पराभूत झालो. शेट्टीसाहेब, यंदा तुम्ही जरी म्हणताय की माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करा, मी निवडणूक लढणार नाही, पण यंदा निवडणूक लढवावी लागेल असं तुम्हाला वाटतंय की नाही? शेतकऱ्यांना जर वाटत असेल, अर्थात याही वर्षी माझ्या निवडणुकीचा खर्च जर शेतकरी करणार असतील तर निवडणूक लढवायचं काही अडचण नाही, मी लढायला तयारच आहे. आणि शेतकऱ्यांनी तसंच मला सांगितलेलं आहे. आणि आतापर्यंत मी सगळ्या पक्षांचा अनुभव घेतलेला आहे, त्यातल्या त्यात तुम्हाला सध्या जवळचा मार्ग कुठला दिसतो, म्हणजे आघाडी, युती की स्वतंत्र? नाही, आता जवळचा मार्ग शेतकऱ्यांच्या बरोबर जाणं हाच मार्ग मला बरोबर वाटतो. ओके, या मी. अगदी. तर राजू शेट्टीजी, तुम्ही वेळ दिलात आणि सविस्तरपणे खरं तर या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. मनमोकळेपणाची उत्तरं होती आणि सरळ स्पष्ट अशी सुद्धा उत्तरं होती. बोलते सर. नक्कीच, जे काही भूमिका मांडली ती तुम्ही, त्या भूमिकेशी तुम्ही कायम राहा. जसं मगाशी मी म्हणालो तसं की पुढारी न्यूजची बांधिलकी या मातीशी आणि मातीतल्या माणसांच्या, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रत्येक लढ्यात पुढारी न्यूज तुमच्या सोबत नक्कीच असेल. अगदी. खूप खूप धन्यवाद या सगळ्या बातचीतीसाठी आणि यानंतर ओपन फोरम मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.